मुंबईचं मूळ स्थान काय तर लोकांना एक्झॅक्ट सांगता येणार नाही कुठे. फोर्ट म्हणजे लिटरली एक पूर्ण किल्ला होता मुंबईमध्ये. तेव्हा मुंबई हे महत्वाचं शहर नव्हतं, महत्वाचं शहर होतं वसई. बँड्रा, माझगाव, परळ असे वेगवेगळ्या श्रीमंत पोर्तुगीज लोकांना ही वाजादोरशिप दिली. जगात कुठल्याही शहरात तुम्ही गेला तर प्रत्येक शहराचं एक मूळ स्थान असतं जिकडून जे शहर चालू होतं. आणि खूप जणांना विचारलं की मुंबईचं मूळ स्थान काय तर लोकांना एक्झॅक्ट सांगता येणार नाही कुठे. तर खूप लोकांनी एशियाटिक सोसायटी किंवा टाऊन हॉल बघितलं असेल मुंबईमध्ये आणि त्याच्या पाठी हे मुंबईचं मूळ स्थान आहे. मूळ स्थान म्हणजे काय, एक इमारत आहे जी 500 वर्ष जुनी आहे. आणि म्हणजे ताजमहल हे 350-400 वर्ष जुनं आहे, तर त्यापेक्षा 100 वर्ष जुनं अशी इमारत आहे, जुनी इमारत आहे, मुंबईत आहे आणि ती मुंबईचं मूळ स्थान आहे. जेव्हा मी मुंबई म्हणतो तेव्हा मी मुंबई शहर म्हणतो. मी त्याच्यापेक्षा जुन्या गोष्टी मुंबईमध्ये केवढ्या तरी आहेत, जसं कान्हेरीची गुहा आपण पाहिल्यात किंवा बाणगंगेची तळी पाहिली किंवा सोपाराचा स्तूप, एलिफंटा केव्ज बोलतो, ह्या गोष्टी पाहिल्यात. तर ह्या सगळ्या होत्या पण हे एक शहर नव्हतं. मॉडर्न सेन्समध्ये आपण जे शहर म्हणतो ते सुरुवात होते, ते आपण जिकडे उभे आहोत तिकडून सुरुवात होते, कारण टाऊन हॉल इकडेच आहे बाजूला. आणि टाऊन हॉलच्या पाठी लोकांना शॉक बसेल मी जर सांगितलं की मुंबईमध्ये एक कॅसल आहे ज्याला ब्रिटिश काळामध्ये बॉम्बे कॅसल म्हणे. फोर्ट नाही, आपण फोर्ट एक भाग म्हणतो, कळलं ना. फोर्ट म्हणजे लिटरली एक पूर्ण किल्ला होता मुंबईमध्ये आणि पूर्ण मुंबई त्या किल्ल्यात होती एकेकाळी. आता जिकडे CST बघतो, CST ते फ्लोरा फाउंटन ते काळा घोडा तो लायन गेट, एवढंच शहर होतं. म्हणजे 1 किलोमीटर लांबी आणि 1/2 किलोमीटर रुंदी, एवढंच शहर होतं. आणि त्याच्या सेंटरला कॅसल होता जो अजूनही आहे. जस्ट थोडं पाठी आहे, इकडे जाता येत नाही कारण ती नेव्हीची जागा आहे. नौदलांचा जो वेस्टर्न कमांडचा हेड आहे तो त्या 500 वर्ष जुन्या इमारतीमध्ये बसतो. अजूनही कोर्ट मार्शल होता तेव्हा तिकडे होतं. आणि लोकांना मला विश्वास बसत नाही की या 2.5 कोटी लोक हे मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूला राहतात आणि त्यातल्या 0.0001% लोकांना सुद्धा माहिती नसेल की एक कॅसल आहे तुमच्या सिटीमध्ये, कळलं. आणि तो बघण्यासारखा आहे. 1 एकर ॲप्रॉक्सिमेटली एरियावरती स्प्रेड असेल आणि त्याला 4 बुरुज आहेत. त्यातला ओरिजिनली 1 बुरुज पाण्यात होता, अच्छा, कळलं. आणि 3 बुरुज हे जमिनीवरती होते. प्रत्येक बुरुजाला नाव आहे आणि सुंदर एक एंट्रन्स आहे ज्याच्यावरती 2 पोर्तुगीज लोक नाचतात असे चित्र आहेत. 2 सोल्जर असे काय ते वाजवतात असं चित्र आहे. म्हणजे पोर्तुगीजांनी मुंबई आंदण देण्याआधी ब्रिटिशांना, हो, खूप आधी. कसं आहे, तेव्हा मुंबई हे महत्वाचं शहर नव्हतं, कळलं ना. महत्वाचं शहर होतं वसई, कळलं. तर पोर्तुगीज काळामध्ये वसई मेन होतं आणि हे सबब होतं. आता उलट आहे, हे शहर आहे आणि ते सबब आहे. तर हे बघण्यासारखी गोष्ट आहे की कालावधीनी गोष्टी चेंज होत राहतात. आणि आता सुद्धा तुम्ही पाहिलं की दक्षिण मुंबईचं महत्त्व कमी होतं, सगळं BKC वगैरे इतर, तर नॉर्थवर्ड हे आहे. परत आता सिलिंग झाल्यावरती कदाचित ते मेनलँडवरती जाईल, तर असं ते चेंज होत राहतं. पण हे महत्त्व काय या जागेचं, कारण ही जी इमारत बांधली मे ज्याची ज्या माणसाची होती तो एक पोर्तुगालचा माणूस होता आणि तो त्याचा एकच प्रॉब्लेम होता, तो डॉक्टर होता, खूप फेमस होता, खूप रिस्पेक्टेड होता, पण त्याचा एकच प्रॉब्लेम होता तेव्हा की तो ज्यू होता. आणि 500 वर्षापूर्वी पोर्तुगल हे एकदम कॅथलिक किंगडम होतं जिकडे दुसऱ्या धर्माच्या लोकांना वाव नव्हता. आणि हा ज्यू असल्यामुळे ह्याला फोर्स केलं की तू कन्वर्ट हो, तर पब्लिकली त्यांनी डिक्लेअर केलं की मी आता कॅथलिक आहे, पण प्रायव्हेटली तो ज्यू राहिला. नंतर जेव्हा कळलं की प्रॉब्लेम वाढत आहेत, आता जो फेवरेट शब्द आहे खूपच्या मीडियामध्ये इनटॉलरन्स, सो इनटॉलरन्स जेव्हा वाढत गेला ह्याच्यामध्ये पोर्तुगालमध्ये, तेव्हा तो भारतामध्ये पोर्तुगालच्या पहिल्या कॉलनीमध्ये राहायला आला, जी म्हणजे गोवा. त्याच्यानंतर गोवा हे दक्षिण फिरंगण असं म्हणायचे आणि आपण जिकडे आहोत मुंबई म्हणजे चौल पासून ते दमणपर्यंत
हे उत्तर फिरंगन नॉर्दर्न पोर्चुगीज टेरिटरीज असं, आणि त्याचं केंद्रबिंदू हे वसई होतं. आणि ही जी सात बेटं होती ह्याचं काय महत्त्व नव्हतं. मी लिटरली डिस्क्राईब्ड ॲज मलेरिया इन्फेस्टेड आयलंड्स, ह्याचं महत्त्व नाही. आणि ही वेगवेगळी आयलंड, जसं पुरी इनामदार, वतनदार, जागीरदार असं, तसं एक शब्द होता पोर्तुगीजांचा कॉल वाजादोर, वाजादोर, वाजादोर. तर असे बँड्रा, माझगाव, परळ असे वेगवेगळ्या श्रीमंत पोर्तुगीज लोकांना ही वाजादोरशिप दिली की तुम्ही हे हँडल करा, इथला जो काही रेव्हेन्यू कलेक्ट करायचा आहे तो कलेक्ट करा, मेंटेन करा, आणि काय उरलं तर आम्हाला द्या, कारण आमच्याकडे केपेबिलिटी नाही हे गव्हर्न करण्याची. तर हा जो माणूस आहे गार्शिया दोर्ता त्याचं नाव, आणि अजूनही टाउन हॉलमध्ये त्यांनी लिहिलेली पुस्तकं विकत घेता येतात. अच्छा, 500 वर्षानंतर तो इकडे येऊन गेल्या. आणि तो जो माणूस आहे गार्शिया दोर्ता, तो गोव्यामध्ये काम करतो. गोव्यामध्ये काम करत असताना तो गव्हर्नरचा फिजिशियन आहे, डॉक्टर असल्यामुळे. आणि तो ह्याच्यामध्ये आदिलशाही, निजामशाही आणि विजयनगर या साम्राज्यांना तो त्यांच्या रॉयल फॅमिलीजना ट्रीट करत असतो. मी आता एवढं जर तुमचे श्रीमंत क्लायंट आहे तर तुम्ही इव्हेंच्युअली स्वतःहून श्रीमंत होतो. आणि आता टिपिकली फोर्ब्स लिस्टर्स जे लोक असतात ते जेव्हा पैसे येतात तेव्हा पहिलं काय करतात की एक कुठेतरी एक ट्रॉपिकल बेट विकत घेतात, जिकडे एक विला बांधतात आणि फ्रेंड्सना बोलावतात, पार्टी करतात वगैरे. आपल्या माणसांनी तेच केलं 500 वर्षापूर्वी. त्यांनी हे बेट म्हणजे मुंबईचं जे एच शेप, म्हणजे सात बेटापैकी एक कुठलं तरी बेट मुंबई होतं, ते त्यांनी हायरवर घेतलं, म्हणजे चालवण्याकरता घेतलं. आणि दिस वॉज हिज पार्टी प्लेस, म्हणजे वेकेशन प्लेस, म्हणजे तो गोव्यात काम करायचा आणि मुंबईत पार्टी करतात. म्हणजे आता उलटं करतात लोक, त्याच्या एक्झॅक्टली रिव्हर्स 500 वर्षापूर्वी होतं. आणि बॉम्बे कॅसल त्यांनी नाही, नंतर बॉम्बे कॅसल झालं. दॅट वॉज कॉल कासा दोर्ता. कासा हे पोर्तुगीज शब्दाचं घर, दोर्ताचं घर असं, कासा दोर्ता असं, दोर्ता ही मुंबईतली पहिली वास्तू, पहिली वास्तू म्हणजे अजूनही उभी असलेली. त्याच्या आधी वास्तू असतील पण त्या उभ्या नाही आहेत कुठे, ओल्डेस्ट स्टँडिंग बिल्डिंग. आणि ऑफकोर्स ती मॉडिफाय झाली आहे कितीतरी वेळा वगैरे असं. आणि त्याच्या भोवती नंतर तो कॅसल बांधला गेला तो प्रोटेक्ट करण्याकरता, कारण काय होतं, हा चार बुरुज, कारण ते चाचे यायचे आणि अटॅक करायचे, कारण सिद्धी होते, हे होते, ते केवढं तरी लोक होते, ते अटॅक करणार. कसं आहे प्रत्येकीकडे ब्रिटिशांनी वेगवेगळी आयलंड्स घेतली इंडियन ओशनमध्ये, तुम्ही बघाल तर झंझीबार, एडन, मलाका, सिंगापूर, हाँगकाँग, कळलं ना, अशी सगळे आयलंड्स आहेत विच आर ऑफ द कोस्ट. तसंच मुंबई हे बेट आहे जे ऑफ द कोस्ट आहे, कळलं ना, हे ते प्रोटेक्ट करता येतं, कोणी अटॅक केला तर दूर आहे, म्हणून ते तसं बेट आहे. ह्याचा हार्बर डीप आणि नॅचरल आहे आणि तो आतल्या बाजूला आहे, म्हणजे बाहेरून जर वादळ आलं तर बोटी हलत नाहीत, सेफ राहतात, म्हणून त्याचं महत्त्व, सुरक्षित बंदर, सुरक्षित बंदर. आणि अजूनही बिटवीन मुंबई अँड JNPT भारत अर्ध्याधिक ट्रेड हा अजूनही ह्या बंदरामधूनच होतो, पूर्ण भारताचा. तर महत्त्व तेवढं आहे ह्या बंदराचं आज आहे. पण गार्शिया दोर्ता लकीली पोर्तुगीज इन्क्विझिशन म्हणून एक प्रकार आला, त्याच्या आधी मेला. अच्छा, तर ही वॉज लकी. पण त्याच्या बहिणीला, बिकॉज शी वॉज अ ज्यू इन प्रायव्हेट, ओल्ड गोव्याला गेला तर एक हातखात्रो काम म्हणून आहे, जिकडे लोकांना जाळायचे जिवंत, कळलं ना, की तुम्ही यू आर नॉट कॅथलिक इनफ ह्याच्याकरता, जो अजूनही आहे. इन्क्विझिशन प्रकार गोव्यातही, गोव्यातच होता, तर तो गोव्यालाच राहायचा ना. तर तो मेला लकीली, म्हणून त्यात ही वॉज सेव्ड, बट ही सिस्टर वॉज बंट अलाईव्ह फॉर बिंग ज्यू इन प्रायव्हेट. आणि त्याचे बोन्स काढलेत त्याच्या ग्रेव्हमधून आणि त्यांना टॉर्चर केलं ॲज अ मार्क ऑफ डिसरिस्पेक्ट आणि समुद्रात फेकून दिलं. इतका मोठा माणूस होता, डॉक्टर होता. म्हणजे आत्ता पोर्चुगलमध्ये जे मेन कॉलेज आहे त्याच्या एंट्रन्सवर त्याचा स्टॅच्यू आहे. युरो लॉन्च व्हायच्या आधी एस्कोडो नावाची नोट होती पोर्चुगलची, त्याच्यातही त्याचं चिन्ह, त्याचा चेहरा होता. एवढा महत्त्वाचा माणूस असताना की जस्ट बिकॉज ही इज नॉट ऑफ युअर रिलिजन त्याला त्रास दिला गेला, त्याच्या बहिणीला बहिणीला फेस करायला लागला. तर हे ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात पण, आणि मुंबईची सुरुवात इकडून आहे, ह्या घरापासून आहे, ज्याला मुंबईची सात बेटं म्हणतो. खरं ॲक्च्युली 24 बेटं आहेत टोटली, त्यातली 7 बेटं इंग्रजांना देण्यात आली ॲज डाउरी. आणि ते आल्यावरती त्या राजाला कळलं नाही ते 7 बेटांचं करायचं काय, कारण त्याला आधी वाटलं ती ब्राझीलला आहेत, म्हणून तो खुश झाला की त्या बाजूला काहीतरी मिळालं. नंतर त्याला कळलं भारतामध्ये आहेत,
त्याला वाटलं की ह्याचं काय महत्त्व नाही. तर जगातली पहिली मल्टीनॅशनल कंपनी म्हणजे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी ह्याला ही सात बेटं जी आता खरं जगातली सगळ्यात महागडी रिअल इस्टेट असेल ती 10 पाऊंडाला वर्षाला भाड्यावरती दिली.